शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। नाशिक मधून ठाकरे उमेदवार मागे घेणार की कायम ठेवणार याकडे नजरा। परीक्षेतल्या गोळ्यामुळे नीटच्या पावित्र्याला धोका निर्माण झाल्याचा सुप्रीम कोर्टाचा मत। केंद्र सरकार आणि एनटीएला सुप्रीम कोर्टाकडून नोटीस जारी। देशभरातील महाविद्यालय विद्यापीठांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया शक्य। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांची माहिती। पर्यावरणवादी नेते सोनम वांगचून यांचा पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा। तर तिथं अंतरवली सराडीत जरांग यांचं गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू। शरद पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा। इंदापूर बारामती तालुक्यात करणार शरद पवार पाहणी। तर योगेंद्र पवार देखील शरद पवारांसमवेत दौऱ्यावर। आपण अनेक दिवसांपासून शाकाहारी आहोत। बारामतीतल्या जैन समाजाच्या कार्यक्रमात पवारांची स्पष्टोक्ती। शालेय पोषण आहार होणार लज्जतदार। यंदापासून नवीन 15 पदार्थांचा होणार समावेश। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम। सातही धरणांमधील पाणी साठा 60% खाली। मराठा आंदोलक मनोज जरांग यांनी मध्यरात्री 2:30 घेतले वैद्यकीय उपचार। मनोज जरांग यांना डॉक्टरांनी 3 सलाईन लावल्याची माहिती। राज्यात गृहनिर्माण धोरण लवकरच होणार जाहीर। धोरणांमध्ये परवडणाऱ्या घरांचा विचार केला जाणार। ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातील डॉक्टर अजय तावरेचे 5 जिल्ह्यांमध्ये दलाल असल्याची माहिती। लवकरात लवकर उपचार मिळवण्याकरता दलाल तावरेंशी संपर्क करायचे माहितीतून स्पष्ट। रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक भरतीबाबतची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश। मुंबईत एप्रिलमध्ये गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद। पावसात 1-2 दिवसांचा खंड पडल्यामुळे मुंबईकर पुन्हा हैराण। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा सोमवारपासून सुरू। पहिल्याच दिवशी उत्तर वाहिनीवरून 13,000 वाहनांचा प्रवास। भास्कर बगरेंकडून उमराणेमध्ये पावसामध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी। पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे बगरेंचे आदेश। सांगली जिल्ह्यातील पाझर तलावाच्या पाणीसाठ्यात 4% वाढ। आठवडाभर दमदार पाऊस झाल्यास तलावांमध्ये 50% पाणीसाठा होण्याची शक्यता। ऐन पेणीच्या तोंडावर हिंगोलीत युरिया आणि डीएपी खताचा तुटवडा। कृषी केंद्रावर खत न मिळाल्यानं शेतकरी हैराण। हिंगोलीत पावसामुळे घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। अतोनात नुकसान। नगर परिषदेची नालेसफाईची पूल खोल। सोयाबीनच्या दरात घसरण सुरू। सोयाबीनला सरासरी 4,400 रुपये क्विंटलचा भाव। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघेना। उपेंद्र द्विवेदी भारताचे नवे लष्कर प्रमुख। 30 जूनला स्वीकारणार पदभार। सोनम वांगचून यांचा मोदी सरकारला 28 दिवसांच्या आमरण उपोषणाचा इशारा। हवामान बदल गांभीर्यानं घेण्याचा दिला सूचक इशारा। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।